नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। आजचा दिवस खास आहे, आजचं बुलेटिन खास आहे आणि म्हणून या बुलेटिनसाठीची जागाही खास आहे। मी सध्या आहे पुण्यातल्या कसबापेठ गणपती मंदिरात। कसबा हे नाव गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात कुणी ऐकलं नाही असं झालेलं नाही आहे आणि याचं कारण आहे महाराष्ट्रातल्या सत्तांतरानंतर पुण्यात होणारी कसब्याची पोटनिवडणूक। चिंचवड आणि कसबा या दोन पोटनिवडणुकांचा निकाल आज लागतोय आणि या निकालाकडे अवघ्या राज्याच्या राजकीय वर्तुळाचं जितकं लक्ष लागलंय तितकंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं सुद्धा। आणि याचं कारण आहे गेल्या 3 वर्षातला महाराष्ट्रातला राजकीय प्रवास। आज या मतदानामधला नेमका निकाल काय हाती येणार, यातला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या संख्याबळेत काय फरक पडणार, याहीपेक्षा महाराष्ट्राच्या राजकारणाला काय दिशा मिळणार, याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत। आजच्या या निकालाचे सगळे अपडेट पुण्यामधून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे आणि एबीपी माझाच्या टीमचे अनेक सदस्य या संपूर्ण मतमोजणीची प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत। चिंचवडची मतमोजणी असेल किंवा कसब्याची मतमोजणी असेल, पहिल्या फेरीपासून प्रत्येक मतमोजणीचा प्रत्येक आकडा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। आत्ता चिंचवडला माझे सहकारी नाझीम मुल्ला आहेत आणि कसब्यामधल्या निवडणूक प्रक्रियेची आणि मतमोजणी प्रक्रियेची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मंदार गुंजारी आहेत। सुरुवातीला चिंचवडमध्ये जाऊयात नाझीमकडे। नाझीम, कविता, माझ्या मागची ही दृश्य आपण पाहू शकतोय की ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की वातावरण जे आहे ते हा गारवा असतानाही तापलेलं आहे। पोलिसांचं या ठिकाणी बंदोबस्त आपण पाहू शकतो। थेरगावच्या कामगार भवनमध्ये या ठिकाणी मतमोजणी 8 वाजता सुरू होणार आहे आणि तत्पूर्वी आपण इथं पाहतोय की छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे, कारण चिंचवडमध्ये त्रिशंकू लढत आहे, त्याच्यामुळं इथं काटेकी टक्कर झालेली आहे। आत्ता या ठिकाणी आपण पाहू शकतो की एकही कार्यकर्ता आपल्याला इथं दिसत नाही आहे, मात्र जसजसे निकाल आपल्या हाती येतील, प्रत्येक फेरीचा निकाल हाती येईल, कल यायला सुरुवात होईल, तसतसं इथं कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा 100 मीटरचा भाग आहे, इथून पुढं एकाही कार्यकर्त्या व्यतिरिक्त कुणाला सोडलं जात नाही, जोही मतमोजणीच्या केंद्रावरती असणार आहे त्याच्या पलीकडं एकाही नागरिकाला इथं सोडलं जात नाही आहे। वातावरण जे आहे ते या गारव्यामध्ये देखील तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अश्विनी जगताप, नाना काटे की राहुल कलाटे या तिघांकडं जे आहेत त्या सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। 50% मतदान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे आणि आज या ठिकाणी 15 टेबलवरती ही मतमोजणी जी आहे ती 37 फेऱ्यांमध्ये होणार आहे। संध्याकाळ उजाडणार आहे असं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे। टप्प्याटप्प्यानं हे जसजसे निकाल हाती येतील तसतसं जिथं मी आत्ता उभा आहे, जिथं आत्ता एकही व्यक्ती दिसत नाही आहे, तिथं कार्यकर्ते आणि गुलालांची उधळण जी आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। कविता, निश्चित गुलालाची उधळण पाहायला मिळणार। चिंचवडमधली निवडणूक तिरंगी आहे, त्यामुळे इथं कोण बाजी मारतंय, कोण कुणाला शह देतंय याकडे लक्ष असेल। 37 फेऱ्यांमधली ही मतमोजणी असेल आणि प्रत्येक फेरीकडे आपलं लक्ष असेल। नाझीम, तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।